नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाल्यानं पैठण येथील नाथसागर धरण 100% भरलंय, त्यामुळे मागील काही दिवसांपासून जायकवाडी धरणामधून 16 दरवाजे अर्धा फूट उंचीनं उचलत 18,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग चालू आहे. हे सर्व पाणी आता परभणी जिल्ह्यामध्ये दाखल झालंय, त्यामुळे परभणी जिल्ह्याच्या सुरुवातीला असणारे गोदावरी नदीवरील ढालेगाव आणि मुदगल उच्च पातळी बंधारे तुडुंब भरले असून ढालेगाव बंधाऱ्यातून 2 दरवाजे उचलून नदी पात्रामध्ये 17,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग चालू आहे, त्यामुळे भविष्यामध्ये पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. 2016 नंतर पहिल्यांदाच नाथसागर पूर्ण क्षमतेने भरलाय, त्यामुळे या पावसाळ्यात 2 वेळा नदी पात्रात धरणाची गेट उचलत पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. ऑगस्ट महिन्यामध्ये धरण 92% भरल्यावर करण्यात आलेल्या पाणी विसर्गामध्ये पैठण ते नांदेड पर्यंत असणारे सर्व उच्च पातळी बंधारे पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारण्यासाठी 35-40% भरून घेण्यात आले होते.